की दुनिया, घूम रे की दुनिया, घूम रे की दुनिया। मंडळी नमस्कार, घोंगडे की दुनिया मध्ये आपले हार्दिक स्वागत। मित्रों, टायटल वाचून तुम्ही म्हणाल की असं विचित्र टायटल कसं काय दिलं आधी रात को, तर त्याचं कारण असं आहे की असे काही विचित्र टायटल दिल्याचे आजकाल लोक काही पाहत नाही। तुम्ही व्हिडिओही पाहा ना, व्हिडिओला असे विचित्र टायटल असल्याचे तुम्ही व्हिडिओ नाही पाहा। आजकाल न्यूज पोर्टल नावाचा आयटम खूप फार्मत आहे, खूप फार्मत आहे। म्हणजे जेव्हा तो कोरोनाचा एंट्री झाली मार्च नंतर, त्याच्यानंतर पेपरचा खूप कमी झाला, न्यूज चॅनल होते, आणि ह्या न्यूज पोर्टलवाल्याचं धूम वाढलं, प्रमाण धूम वाढलं। म्हणजे जो तो न्यूज पोर्टल काढला, इतके न्यूज पोर्टल निघाले, आणि आता तर त्या न्यूज पोर्टल छोटे स्टोऱ्या राहतात। आता प्रत्येक तासाने काय स्टोऱ्या आणणार आहे, त्याच्यामुळे बाकीच्या स्टोऱ्या खूप राहतात। आता स्टोरीचं हेडिंग कसं राहतं, एक फोटो राहते हिरोईनचा, इथून खाली आलं लक्षात, इथून नाही, हिरोईन वैकून यायला पाहिजे, इथून खाली याचा फोटो असते एवढा, आणि त्याच्यावर लिहिलेले असते ही अभिनेत्री या नटापासून झाली होती गर्भवती। अरे बाप, माणूस आता कसाही असला तरी एकदा क्लिक करूनच बघते, टुचुकून ते क्लिक केलं की खाली तर 25 जाहिराती असतात याच्या त्याच्या बिल्डिंगच्या याच्या त्याच्या, मग ते आपण वर 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 करत जा की मग हेडिंग येते, या नटापासून ही नटी झाली होती गर्भवती। आणि त्याच्याखाली खूप आयटम लिहिले राहतात की चित्रपट सृष्टीमध्ये असे प्रकार होतच असतात, अनेक नटांपासून अनेक नट्या गर्भवती, डमकन टमकन, आणि मग खाली त्या नटीचा फोटो असतो, आणि त्याच्याखाली त्या नटाचा फोटो असतो, तो नट असते तिचा नवरा, आणि सांगते की लग्नानंतर आपल्या पतीपासून अशी पत्नी गर्भवती झाली होती। हा निश्चित जर सांगितलं असतं तर लोकांनी मारलं असतं त्याला, त्याच्यानं ते असे हेडिंग दे या नटापासून ही नटी झाली होती गर्भवती काही काही। हा मी एक फोटो पाहिला होता, एका हिरोईनचा फोटो, आणि त्याच्या बाजूला हा असा पहलवान फोटो, पहलवान आणि या नटीचा पोरगा पहा कसा दिसतो। मी म्हटलं चालले, एवढीची लहानची हिरोईन आहे, तिले पोरग असून असून किती कशी, पण हे एवढं पहलवान पोरग। मी खाली वर करत 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 पाहिलं तर त्या फोटोचा त्याच्या पोराचा काहीच संबंध नव्हता, तिच्या एवढीच्या पोराचा फोटो दाखवला होता, आणि असा दिसतो तिचा मुलगा। म्हणजे दिवसा डोळे एप्रिल फुल करणार ना लोक, पण त्याच्या लोक ऐकत नाही। आता हे जे आहे की नाही, आमच्या नटापासून पिंडली राहिली गर्भवती, आपण आपल्या परिचितापैकी एखाद्याने सांगा की दादा तुमची बायको या पुरुषापासून गर्भवती राहिली, तर म्हणून काय सांगता, चला दाखवतो, त्याला घेऊन जायचं आणि त्याच्यासमोर आरसा धरायचा, या पुरुषापासून तुमची पत्नी राहिली गर्भवती, नाही लाता देईन का तो आपल्याला। पण अशी हेडिंग टाकायची पद्धत आहे। आता पहा ना, आधी रात को हेडिंग टाकणार तुम्हाला, आधी रात को असं काय आयटम सांगेन काय नाही, पण तो आयटम आधी रातचाच आहे। म्हणजे कसं आहे की तुमचे खूप मित्र, तुम्ही अनुभव घेतला असे की तुमचे काही काही मित्र तुम्हाला सांगतात की तू आपलं कभी पे आजमा देणार, आधी रात को फोन करतो तुम्ही, आधी रात को, हा मला कार्यक्रमच नाही समजला आजपर्यंत की बा तुले समजा अजमावायचा, मी तर अर्धी रात्री कौन अजमाव, तुझी जी परीक्षा पाहायची आहे ती अर्ध्या राती कौन बघ, अर्ध्या राती फोन करा बघ तुम्ही आपल्याला, निम्म्या राती फोन करा तुम्ही आपल्याला, काही अरे तुमच्यासाठी काही सोडा ना भाऊ, निम्म्या राती फोन करा, अरे निम्म्या राती कौन करू बा, मला समजा सगळे 9 काम आहे, तर मग वाट पाहू का मी रातच्या 12 ना, यांना सांगितलं बघ निम्म्या राती फोन करा, निम्म्या राती फोन, हा कार्यक्रमच आपल्याला आधी रात को अजमावले होतो। बरं, अजमावायची काय सिस्टीम आहे, दोस्ताला अजमावायला काय लागते, दोस्ती म्हणजे काही परीक्षा आहे का की रात्री 12 फोन करा, ज्या मित्रांनी तुमचा फोन उचलला समजा तो तुमचा चांगला मित्र आहे, अशी काही सिस्टीम आहे का, रात्री 12 फोन करो, रात 12 तू अजमावले, बरं असे डायलॉग शक्यतो कधी मारले जातात, 12 अलीकडे एकदम विमानात तरंगाले लागले असेल गजू, तू अपने को आधी रात को अजमाल, आधी रात को कभी भी आधी रात, अरे काय आयटम आहे आधी रातचा, म्हणजे आता मला मी विचार केला सहा ईश्वर की समजा आधी रात को एखादे को अजमाने का, तर पहिले काय अलार्म लावायचा का रातच्या 12 बायकोचं नाव काव, रात्री 12 अलार्म लावून राहिले, कुठं चालले तुम्ही, तिला सांगायचं नाही नाही आम काम करतो, माझा दोस्त आहे त्याला मला अजमावायचा आहे जरा, त्यासाठी 12 अलार्म लावायचा, 12 उठायचा त्याने फोन करायचा। बरं, मला हे नाही समजलं समजा की अजमावायचा आहे एखाद्याने, कारण कोणत्या गोष्टीसाठी अजमावून पाहाच, त्याची काही गाईड बीट भेटते का, नवनीतची बालविद्येची कोणची, किंवा मित्रांना अजमावण्याच्या अशा अशा पद्धती, हे डायलॉग मारण मित्रांना अजमावा, असं तुमच्या काही पाहण्यात आहे काय कोणचे डायलॉग, आधी रात को अजमाव, अरे कोणत्या कारणावरून अजमावा समजा, हां मी समजा विचार केला की जाऊ त्या कोणचं कारण मग त्यातल्या त्यात आपल्या बुद्धीला जेवढं पटेल तेवढं, मी म्हटलं बा पैसे मागून पाहू एखाद्या मित्र,
मैं का दोस्त फोन के रि बड़ा अरे मतलब प्रकाश मैं बोल अजय आइटम राजा पड़ो उठला मटल यार पैसे पाजे मिले इतक पैसे मेरा कहीं नहीं बैंक हफ्ता भरा शेवटी जागी अबे मैटा रात्री जे 12 वाजले आता कोणची बँक चालू राहते तू हप्ता भरून राहिला उद्या सगळे मग हे अधिरात को अजमावाचा आयटम आहे का असा बर दुसरा एक आयटम असते अधिरात्री म्हणजे तब्येत फब्येत खराब होते तर माया काय म्हणणं बा माही तर देवाच्या चरणी प्रार्थना आहे गजान बाबाच्या चरणी माझी प्रार्थना आहे की कोणी बिमार पडूच नाही अधिरात को फोन करणं इतपत त्याला अटॅक पुटॅक कधीच येऊ नये तुमच्या कोणत्या दोस्ताला येऊ नये तुम्हाला येईल पण हा आयटम नाही समजला बरं असे जे कारण आहेत अधिरात को अजमावाचे हे जर तुम्हाला कधी सापडले तर तुम्ही मले जरूर सांगा आणि तुम्हाला जर टाइमपास करायचा असला तुम्हाला तुम्हाला समजा हसायचं असलं तर तुम्हाला काही अर्ध्या रात्रीची गरज नाही सकाळी 7 वाजता दुपारी 12 वाजता 3 वाजता 9 वाजता कधी घोंगडे की चा दुनियाचा ना रुगळाचा त्याचा एक व्हिडिओ ओपन करायचा आणि खो 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 हसायचं आलं की नाही लक्षात तर मंडळी पाहत राहा घोंगडी की दुनिया कॉमेडी का छोटारी चार्ज.